नमस्कार, मी श्वेता राज, विकास समाचारमध्ये आपलं स्वागत. विधानसभा निवडणुकीचे बिगुळ वाजतात. विशेष करून भिवंडीमध्ये लाखो रुपयाची रोकड मिळण्याचे सत्रही सुरू झाले असून साईबाबा तपासणी नाका येथून एका गाडीतून आचारसंहिता पथकाने 20 लाख रुपये जप्त केलेत. या रकमेबाबत निवडणूक अधिकाऱ्यांनी आयकर विभागाला माहिती दिली असून आठवडाभरातील भिवंडीमधून 30 लाखाची रोकड जप्त झाली. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यानंतर आचारसंहिता पथकाकडून गाड्यांची तपासणी करण्यात येते. तसेच आदेशच निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर मोहन नळंदकर यांनी दिले असून सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आचारसंहिता पथक, विशेष भरारी वाहन तपासणी पथकही स्थापन करण्यात आले. या पथकामार्फत सोमवारी सायंकाळी साईबाबा तपासणी नाका येथे भिवंडी शहरात येणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी एका गाड्याची तपासणी करत असताना यामध्ये तब्बल 20 लाखाची रोकड आढळून आली. या लाखो रुपयात चालकाकडे चौकशी करण्यात आली, मात्र त्यांनी या रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच खुलासा न केल्याने अखेर ही रक्कम जप्त करून भिवंडी कोषागारामध्ये जमा करण्यात आली. 10 लाखांच्या पुढे रक्कम असल्याने यावर आयकर विभागाला कळवण्यात आले होते. आयकर विभागाकडून या रकमेची चौकशी करण्यात येते. आचारसंहिता पथकाचे नोडल ऑफिसर पंढरीनाथ वेखेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आचारसंहिता तसेच विशेष तपास पथकाने ही कारवाई केली. मागील आठवड्यातही आचारसंहिता पथकाने भिवंडीतील चावींद्र तपासणी नाक्यावरून एका कारमधून 10 लाख रुपये जप्त केले होते. तर आता पुन्हा मोठ्या प्रमाणात भिवंडीत ही रोकड मिळाल्याने खळबळ उडाली असून ही रोकड कुठे आणि कशासाठी नेण्यात येत होती हे अजून स्पष्ट झाले नाही, त्यामुळे या पैशाबाबत गुढ निर्माण झाले. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा. नमस्कार.